सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे हार्डवेअरच्या दुकानाची छतावरून पत्रे उचकटून दुकान फोडून दुकानातील 11,560 रुपये रोकड आणि 10,000 हार्डवेअरचे सामान असा एकूण 21,560 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकान मालक सुनील पंडित पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून सोयगाव पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. सोयगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनोटी बस स्थानकाच्या रस्त्यावरील सुनील पंडित पाटील यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. रात्री अज्ञातांनी दुकानाच्या छताची पत्रे उचकटून पत्रांची हूक काढून छतातून दुकानात प्रवेश करून 11,560 रुपये रोकड आणि पाण्याचे वीज पंप केबल बंडल पंखे यासह विविध हार्डवेअरचे साहित्य लंपास केले. सोमवारी पहाटे दुकान मालक सुनील पाटील दुकानात आल्यावर त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त आढळून आल्यावर त्यांनी संशयावरून दुकानात पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचं समजलं. त्यावरून त्यांनी थेट सोयगाव पोलीस ठाण्यात गाठून फिर्याद दिली. यावरून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी घटनेची पाहणी केली असता त्यांना दुकानाच्या छताची पत्रे विस्कटून दुकानात प्रवेश केल्याचा संशय आल्यावरून त्यांनी दुकानाची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांचे चित्रीकरण कैद झाले असल्याचं तपासाअंती निष्पन्न झाल्यावरून सीसीटीव्ही फुटेजवरून सोयगाव पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. बनोटी गावात भरवस्तीत चोरी झाल्याच्या घटनेने गावात घरभरात उडाली आहे. तसेच बसस्थानकावरील व्यापाऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश पंडित, जमादार राजू बर्डे, सादिक तडवी, अजय कोळी आदी तपास करताय. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात येत होती. त्यामुळे सोयगाव पोलीस चोरीच्या जवळपास तपासाच्या जवळ येऊन ठेपले असल्याचं स्पष्ट झालंय.